शुभप्रिया व्लॉग्स मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज आहे 23 सप्टेंबर आणि आम्ही दोघेही आवरून बसलो आहोत। तर आम्ही कुठेतरी निघालो आहोत। तर कुठे निघालो आहोत? सातारेला। बाबा अजून ऑफिस मध्ये नाही, त्यात आम्ही त्यांचा वेट करतोय। तर रस्त्यात व्हिडिओ झाला तर व्हिडिओ करू, नाहीतर डायरेक्ट साताऱ्याला पोहोचल्यावर। तर शुभ्राने सांगितलं त्याप्रमाणे आम्ही साताऱ्याला जाणार आहोत, तर त्याच्यासाठी आम्ही दोघे आवरून बसलो आहोत। आता शुभ्राचे बाबा ऑफिसमधून आले की आम्ही निघणार आहोत, तर त्यांची वाट पाहतोय आम्ही। आणि आम्ही टू व्हीलरवर जाणार आहोत, त्यामुळे जर शक्य झालं पाऊस नसेल तर मी शूट करेन, मध्ये व्लॉग कंटिन्यू करेन। आणि जर पाऊस वगैरे लागला तर मग नाही करणार, मी डायरेक्ट साताऱ्याला गेल्यावरच तुम्हाला भेटेन। आणि जर पाऊस थांबला तर आम्ही व्लॉग सुरू करू, नाही थांबला तर व्लॉग। तर आता मी साताऱ्याला जाण्यासाठी निघालेलो आहोत। तुम्ही बघू शकता खूप छान वातावरण आहे, सगळीकडे अशी छान अशी हिरवळ आहे, खूप मस्त वाटतंय। पावसाळा असल्यामुळे खूप छान असं वातावरण झालेलं आहे। आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत कात्रज बोगद्याकडे, तर भेटूयात थोड्या वेळाने। तर आता आम्ही कात्रज बोगद्याच्या पुढे आलेलो आहोत आणि तुम्ही पाहिलंच खूप छान वातावरण आहे, सगळीकडे हिरवळ आहे, मस्त वाटतंय। आणि पाऊस नाही आहे पण वातावरण खूप छान आहे, ढगाळ, त्यामुळे खूपच छान वाटतंय। तर इथे चहासाठी थांबलेलो आहोत। तर आणि आम्हाला सुद्धा जरा काहीतरी खायचं आहे, त्यामुळे वडापाव ऑर्डर केलेला आहे, तर तो खाऊन घेतो आम्ही। वडापाव दोनच घास देतो। कुठे चाललोय आपण? चाललोय कुठं आपण? सांगितलेलं निम्म्या रस्त्यात आले सांग। बोल ना मग, नंतर वडापाव आवडतो म्हणजे आता वडापाव नाही खाणार, चिप्स खाणार आहे। तिला वडापाव अजिबात देणार नाही आम्ही दोघं, पण एक एक गॅस पण नाही देणार। मस्त आहे, तुला आवडत नाही ना? वडापाव खाणार ना आम्ही निघणार आहे लगेच, कारण पावसाचं वातावरण झालेलं आहे। 5-10 मिनिटात आता आम्ही निघू वडापाव वगैरे खाऊन। वडापाव इथे खाल्लेला आहे, आम्ही खाणार आहे, तुम्ही या वडापाव खायला। मस्त असं गरम गरम वडापाव आहे। शुभ्रा काय चिप्स खाते का? तुम्ही चिप्स घेतलेत, तिला आज वडापाव नाही खायचा, तिला फक्त चिप्स खायचे आहे। चटणी गरमागरम। कशी टेस्ट? आता वडापाव चहा नाश्ता सर्व झालेला आहे आणि आम्ही निघालो आहोत। आणि शुभ्रा आलेली आहे मागे, कारण तिला पुढे वारं लागतंय, त्यामुळे ती मागे आलेली आहे। कारण की काय आहे, आता घाट चालू होणार आहे, त्यामुळे वारं खूप लागतंय। तुम्ही बघू शकता घाट लागलेला आहे, खूप सुंदर वाटतंय, मस्तच वाटतंय। म्हणजे कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला कसं दिसतंय माहिती नाही, पण
समोरून डोळ्यांनी बघताना इतकं सुंदर वातावरण आहे, खूपच मस्त वाटतंय, मन अगदी फ्रेश होतंय. तर इथे शुभ्रा देश बघू शकता, लहान लहान शेळ्या आहेत, त्यांच्या बरोबर खेळत आहे. शुभ्राला खूप आवडतात प्राणी, म्हणजे कुत्रा असतील, मांजर असतील, नाहीतर गाय म्हैस हे असले प्राणी शुभ्राला प्रचंड आवडतात. त्यामुळे ती बघू शकते, वेड्यासारखी खेळतीये आणि तिला काहीच वाटत नाही, तिला भीती वाटत नाही, काही नाही, आणि ती मनापासून एन्जॉय करते. खरं तर ते मोठं आवडलं तर पाहिजे, ह्याच कारणासाठी तिला गावाकडे यायला फार आवडतं, कारण तिथे भरपूर ॲनिमल्स असतात, फार्म ॲनिमल्स असतात, त्यामुळे शुभ्राला गावाकडे फार आवडतं. इकडे बघ, इकडे टाकायचं मागे सरक ना, फोटो काढते मागे सरक. अरे अरे दोन्ही कडून दोघ साताऱ्याला पोहोचलेलो आहोत. ऍक्च्युली आम्ही साताऱ्याला काल रात्रीच पोहोचलो, आज दुसरा दिवस आहे, पण रात्री जरा पोहोचायला उशीर झाला. आणि कारण की काय झालं, आम्ही टू व्हीलरवर आलो होतो आणि त्या भुईंसच्या जरा पुढे आलो की आमची गाडी बंद पडली आणि जवळपास कुठेच टू व्हीलरचं गॅरेज सुद्धा नव्हतं, त्यामुळे ती गाडी ढकलत ढकलत आम्हाला पाचवडपर्यंत आणावी लागली. आणि पाचवडमध्ये आल्यावर आम्हाला गॅरेज सापडलं, भेटलं एक, आणि तिथं मग ते गाडीचं काम केलं आणि तिथून पुढे मग आम्ही साताऱ्याला आलो. तर ह्या सगळ्या गडबडीत आम्हाला पोहोचायला रात्री 8:30 ते 9 वाजले, त्यामुळे आणि फार कंटाळा आला होता, थकलो होतो, त्यामुळे व्लॉग नाही केला. आणि सकाळी पण आज सकाळपासून काय झालं, गडबडीत होतो, ज्या कामासाठी आम्ही इथे आलो होतो तर तिथे सकाळी लवकर जायचं होतं, तर त्यामुळे सकाळपासूनही मला व्लॉग नाही करता आला. त्यामुळे म्हटलं आता जरा निवांत झाले आहे तर आता हा व्लॉग जो आहे तो आपण कंटिन्यू करूयात, कंटिन्यू करण्यापेक्षा हा व्लॉग संपवूयात. आणि शुभ्राचे बाबा जे आहेत तर ते दुपारी काम झालं की ते पुण्याला परत गेलेले आहेत, कारण त्यांना उद्या ऑफिसला जायचं होतं, त्यामुळे ते पुन्हा गेलेले आहेत. आणि शुभ्रा आणि मी इथे थांबलेलो आहोत. तर आता मी कुठे थांबले, तर मी माझ्या मामाकडे थांबलेली आहे साताऱ्याला, तर इथे मी 2-3 दिवस राहणार आहे. तर हा व्लॉग मी इथेच संपवते. तर तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.